नमस्कार मित्रांनो, हे बघा इकडं आमच्या शेतावर आलोय बाजरे काढायला. हे शेत आमचं बरसक लांब घरापासून जवळजवळ 1 किलोमीटरच्या अंतरावर आहे शेत. इकडे बाजरी आणि आज बाजरे काढायला सुरुवात केली. आय बाप्पू आमचा बारका पृथ्वीराज सुला म्हणजे आमच्या पृथ्वीराजची आई सुला बिराजी मंडळी. आणि बिराजी तिकडं दुसरं काम करतोय आणि दादा पण तिकडं घरी आणि बाणा शेरडा गेली म्हणजे प्रत्येकाला अशी कामं वाटून दिली ते. आणि आम्ही आज चौघं जण बाजरी काढायला बारका पृथ्वीराज म्हणजे 5 जण आम्ही इकडं पट्टीमध्ये आलो. ह्या शेताचं नाव आम्ही पट्टी म्हणतो कारण लांबची लांब असे वावर असल्यामुळं पूर्वजांनी आपल्या पट्टी नाव ठेवली. तर ह्या शेतामध्ये आलो तर चालले बघा बाजरी काढायचं काम. आणि काय झालं आहे, पाऊस झाल्यामुळं लय चिखले वावरांमध्ये म्हणजे पायाला आपल्या खाली असं प्यान लागते राव, असं प्यान लागते ते. तर त्या काढायचे आता टाईमच आला आहे की बाजरी आरदाडाच्या नखेतारात पेरलेली. आणि ह्या बाजरीला 3 ते 3.5 महिना असं कालावधी लागतो म्हणजे पेरल्यापासून काढायला. ह्या बघा आता सगळ्या वावरामध्ये आळाशा टाकल्यात आम्ही बाजरीच्या. म्हणजे बाजरी आपण काढल्याच्या नंतर म्हणजे आडवी पाडल्याच्या नंतर आपण त्याला आळाशा टाकल्या असं म्हणतो तरी आळाशा आता ह्या टाकल्या आहे आम्ही. प्रत्येकाने 2-2 सारं धरली ते आम्ही. आणि बहुतेक आता 12 नेसा आमचा काढून झाला आहे आणि 4 नेसा राहिला आहे. तर म्हणलं एक हिडिओ तरी काढून दाखवा. तर आता ही मस्त पैकी अशी बाजरी आली आहे कारण हे रान आमचं नेपाळीचं होतं आणि त्यामुळं ह्यात पाणी काय साचून नाही राहिलं. पाणी सगळं ह्यातलं सगळं निचरा झाला. काढतोय आज बाजरी. तरी काय अशी कणस येत अगदी मस्त पैकी अशी कणस येत. बाजरी काही पडली बिडली नाही म्हणजे होतं मागल ते थोडं वारं पण नाही पडली कारण कडेच उशी दोघ असं त्यामुळं थाप्यामुळे ही बाजरी पडली नाही. आणि ह्या साईडला पण उशी ठीक आहे, ह्या साईडला उशी, ह्या साईडला पण उशी किंवा इकडं ह्या साईडला पण अजून शेतकऱ्याच्या बाजऱ्यात त्यांनी काढायला सुरुवात केली. पर करतील आता कारण एक शेतकऱ्याने काढले की दुसरा तिसरा चौथा शेतकरी काढायला सुरुवात करतो कारण ती पाखरं मग सगळी पिकावर पडतात पाखरं. मग त्यामुळं मग लगेच शेतकरी म्हणतो बाबा आपली पण काढून घेतली पाहिजे असं असतं शेतकऱ्याचं. तर बघा आता आमचा बापू इथं बाजरी काढतोय. तर पायाला बघा आता किती चिखोल लागलाय ते बघा. किती चिखोल लागलाय बाबू, तरी किती असेल तरी असं शेतकऱ्याला पण काम करायला लागतो. तर आई तर आमच्या अनवणीच वाटत कर आहे तो अनवणी लागतो आता आई तर आमच्या अनवणी चिखोल लागतो म्हणून आईने पायातल्या वाहना काढल्या. तर ही काय असं शेतकऱ्याला काम करायला लागते. आमचा पृथ्वीराज पण एवढं तेवढं मदत करतो. अरे पृथ्वीराज अरे तुझ्या पायाला किती प्यान लागले, सात का जात नाही तू बरं इकडे बघ सात का जात नाही. हां तर ते काय सोला पण काढते आपण पायाला प्यान पण लागलंय भरपूर. तरी आता बाया माणसं पण म्हणजे आमची कामं करायला लय भारी इथं म्हणजे बाबा सगळ्याच कामाला वाड्याला असू द्या इकडं शेतीत असून या. तर चालले आता हे बाजरी काढायचं काम. आता मला उलट आता म्हणते की तुमचा सारा माग राहिला राहून राहिला तरी लोकांना पण कळलं पाहिजे ना शेतकऱ्याचं जीवन काय असतं. कारण ज्या टायमाला पाणी नसतं त्या टायमाला शेतकरी रात्रात उभा राहतो पाण्यामध्ये आणि पाणी देतो आणि नंतर पाऊस पडतो ते पीक सगळं पाण्यामध्ये जातं. मग असं शेतकऱ्याचं होतं. त्यामुळं मी स्वतः पाणी म्हणजे आपण देऊन आपण म्हणजे नंतर पाण्यामध्ये ते पीक पाहतो म्हणजे शेतकऱ्याच्या किती नुकसान आहे एवढं सहन करायला लागतं शेतकऱ्याला. चालली बघा ते बाजरी काढायची. आता आम्ही सकाळी आलो होतो लवकर आणि हे झालं एवढं वावर काढून. हे जरा सगळ्यात लांब वावर आहे आमच्या घरापासून त्यामुळे इथं पहिली सुरुवात केली. आणि दुसऱ्या एक वावर आता इथं शेजारी आहेत. मग आता हे काढून झाले की नंतर परत तिकडे जायचं. तर हे संपूर्ण आता वावर काढून झाले. आता थोडं ह्या साईडला एवढं ह्या बाबलेपर्यंत राहिले आता म्हणजे ही पात. तर बारका पुरतीलाच पण बघितलं कसा मदत करू लागते. बघा आता आम्हाला बाजरी हा गडी चाळत जात नाही म्हणजे बारका असल्यामुळं चाळतच जात नाही. बालवाडी तर काय गडी बसत नाही त्यामुळं मग ह्यो आमच्या बरोबर सोबत आला आहे कारण घरी आता कोणच नाही. बा नाही गेली शेरडा बिराजी दुसरं व्हायचं काम बघतोय आपलं ते असं त्यांना दादाचं पण चाललंय दुसरं काम म्हणजे अशी प्रत्येक कामात वेगळे वेगळे माणसं. आम्हाला दादाने लावलं इकडं पट्टीमध्ये बाजरी काढाय. तर आता आम्ही काढली बाजरी आता आता थोडं आता जेवाय बसायचे दुपारचा सकाळी नाश्ता करून आलोय आणि आता थोडं जेवाय बसायचं. तर आता जेवाय बसतोय आता आम्ही काय तर बांधावर
शेतकऱ्याला हे बांधावर जसं जेवायला लागतं काय करणार आहे. तर आय पृथ्वीराज बाप्पू सुला आणि मी आम्ही पाच जणी केंडामध्ये पाणी आणले अगदी मस्तपैकी घरनं आणि जेवण दिले बाणाने बनवून. पण बाणाने आपली शेरडाक राहिली तिकडं, कारण शेरडाक एक माणूस लागते आणि दहा जण बिराचं पण चाललंय दुसरं काम. तर आम्हाला हे चौघा पाच जणाला आम्हाला इकडलं काम दिलं होतं. तर आता आम्ही थोडंसं राहिलं, आता आमचं काम आम्ही पूर्ण करून जाणार आणि दुसरं एक वावर आहे तिथं वाय थोडी शेज लावणार आणि मग संध्याकाळी घरी जाणार. तर शेतकऱ्याचं काम कसं असतं, हे जे लांबच्या शेतामध्ये आल्यावर ते काम पूर्ण करून जायचं अशी शेतकऱ्याची इच्छा असते, कारण थोडं काम राहिल्यावर परत ते काम होत नाही. तर आता आम्ही लागले शेतं हे काम पूर्ण करून नंतर डायरेक्ट ट्रॅक्टरच घेऊन येते येणार आणि बाजरी खोडून घेऊन जाणार तिकडे घरी. तर आता चालले आता इथं जेवायचं, आता दुपारची न्यारी आमची म्हणायचं. तर शेतकऱ्याला असं बांधावपासूनच जेवायला लागतं, गावात काडी काय असून या तुमची, तर शेतकऱ्याला असंच जेवायला लागतं. तर एक आता मस्त बाकी असं जेवण बनवले, काय बनवले आज हे अगदी गोसावळ्याची चटणी आणि त्याच्यामध्ये सुकट टाकली आहे बाणाने. आणि हे काय हे फुलवर बनवलंय असं जेवण आहे आणि ज्वारीच्या भाकरी भात आहे. तर हे रानामधलं जेवण शेतकऱ्याचं असं जेवण म्हणजे बांधावर आपलं जेवण चालतं दुपारचं न्यारी. तर आता बसतं जेवाय आई मी बाप्पू सोला आणि आमचा बारका पृथ्वीराजा. पृथ्वीराजा आपण कुठल्या वावरामध्ये इकडं आलोय? वय पट्टीत आलोय ना. आपल्यापासून घरापासून किती लांब वावर आहेत रे आपले बाबा? एक किलोमीटर वय तर लांब आहे तो वावर जरा इकडं. तर चालले आता बाप्पू बसला जेवा, बाप्पू बस जेवायचं. तर आता मला पण जेवणाचं ताट आले आणि आम्ही पण जेवाय बसतो. अगदी मस्त पैकी बनवलेलं गोसावळी आणि त्याच्यामध्ये सुकट घालून असं जेवण बसलंय बाप्पा जेवायला. आता मी पण बसतो जेवायला, आई पण बसते बांधावर या जेवायला. मग आणि वावरामध्ये इकडं आल्यानंतर माणसाला दोन घास जास्त जेवायला जातात, कारण निसर्गाचं वातावरण आणि वावरात थोडा उलसच वाटतो आपल्याला प्रत्येक आपल्याला जेवायला प्रत्येक जणांना. आणि चव पण न्यारी असते रानामध्ये. आता आम्ही काय केलं म्हणजे ओझं कमी केलं सगळं बाजरीचं, थोडीशी राहिली बाजरी आम्ही एखादा झटका होईल आता एक अर्ध्या तासामध्ये होईल आमची, कारण पहिलं दोन दोन सारं घेतलं होतं आता दीड दीड सारा येईल आम्हाला प्रत्येकाला. हे बघा आता इकडच्या वावराला सुरुवात केली दुसऱ्या, हे कुठली कंस पण चांगली मस्त बाकी येतं. आणि काय तुला पण मागून सामान घेऊन आले ते जेवणाचं आपलं गम्याल काय ते असणारं सामान मागून घेऊन आले ते वावर जरा तुटा घे. तर आता ती पण सुरुवात केली आल्या काढायला लागेल. हे पुरतीराज बंद आता बरं काढतोय बाजारी कडी. कशी काय बाजरी ही बाजरी? लई रागाट आहे हो कणीस अगदी जोरात कणीस आहे असं कणीस आहे बाजरी पहिलं जोरात कणीस. तर आता केली सुरुवात म्हणायची कुठल्या वावराला. आता दादा पण आहे आमचा, म्हणजे आता आम्ही पाच सहा जण झालो पुरतीराज बारकाकडी. ते पण गडीमध्ये लोटबोट करू लागते आम्हाला काम करू लागते. इथं एका जुंबड्याला बघा आता किती कणस आहेत, एका जुंबड्याला जवळजवळ सात कणस आहेत बघा. खाली त्याला एकच मुळी आहे, खाली एक मुळी आहे पाडाक असल्यामुळं वर सात कणस आहेत बघायला. सात कणस आहेत आणि बुटकं आहे म्हणजे बाजरीचं ठोंबते बुटका आला तर कापते जात आता ते. एका बाजरीच्या बुटक्याला सात कणस आहेत असं हे बाजरीचं पण पिक आहे. हे बघा आता बाजरी काढून झाली सगळी आपली आणि आता गडी आपल्याला म्हणते ते आपल्याला जरा हुरडा बनवायचा आहे किंवा त्या बाजरीच्या हुरड्याला लिंबूर असं पण म्हणतात. तर चालली त्यांची कवळी कवळी कणसं अगदी तोडून घ्यायचं. इकडं तुला बाप्पू काय बाप्पू तर मोठा मोठा आली अगदी कणसं काढली
कुरडा खायला पण असा मजा येते. म्हणजे कसं आहे, आपण प्रत्येक सीजनमध्येच आपल्याला कोणची जिनस खायला भेटते. ज्वारीच्या टायमाला ज्वारीचा फुरडा भेटतो, किंवा हरभऱ्याच्या टायमाला हरभऱ्याचा हावळा भेटतो. आणि हे रानातला रानमेवा म्हणजे याला अगदी रानामध्ये खायची म्हणलं चवसुद्धा निराळीच असते. तर चाललं आहे त्यांचं ते खोडवायचं काम. बाजरी कणस चांगली चांगली कवळी कवळीच कणसं लागतात त्याला. म्हणजे लेणी बारकणीच असलं ते पण थोडं मग पिठाळं लागतं, आणि कवळं कणीस असलं त्यातली त्यात तर ते खायला एकदम चिकन आहे, म्हणजे मजबूत असं असतं. तर आमचा पुरती राज त्या टायमाला आपण उन्हाळ्यात बनवला होता का मायफोनच्या टायमाला, त्या टायमाला ज्वारीचा हे हुरडा तो ते लक्षात आला. तर मला म्हणते आबा आता आपण बाजरीचा बनवायचा का, तर चालतंय म्हणते बनव तिका तिकडे तयारी बघा वाटेल. बरं बरं चला तिका तिकडं आम्ही हार पण पाडून घेतला, जरा लाकडं आणली आणि म्हणलं तयारी केली तर चालेल. बाजरी झाली सगळी काढून तर आई इकडं गेली कणस खोडून. आई तर चालली इकडं कणस खोडायचं काम पटापटा, आणि जेवढे आज होत्या तेवढे कणस खोडून घ्यायची आणि आळा शेव टाकायची. उद्या डायरेक्ट ट्रॅक्टर यायचा, पहिलं आपण वावर तिकडलं त्या साईडचं वावर काढलं तिकडे यायचा आणि तिकडून भरून मग घेतली कणस त्यात टाकायची. म्हणजे असं ठरवले. या आता हे बघा इकडे चाललंय त्यांची तयारी अगदी मस्त पाकी हार पाडलाय लाकडं आणून, आणि हावळा बाजायला चालले पुरती राज आणि तुला तर बापूराव. म्हणजे आता हावळा तरी खावा आणि आई पण आता इकडे काम करते. आता आई आम्ही सगळे सगळं खातो हावळा. हे बघा आज आमचं बाजरीचा हुरडा चाललाय, किंवा ह्याला निंबूरा असं पण म्हणतात. म्हणजे ही एक आपली हुरडा पार्टी आहे बाजरीची, किंवा ज्वारी जे असत ज्वारीचा हुरडा असतो आणि बाजरी असत हे बाजरीचा हुरडा असतो. तर चाललंय बघा मस्त बाकी असा जाळ लाकडं बिकडं घातली त्याने जाळ मस्त जागी चाललंय. आणि बापू बाजू घेऊन घेतोय कंस. तर तिकडं सोलाचं चाललंय कंस चोळून घ्यायचे आणि हुरडा पाडा चाललंय काम. तरी अशी मस्त पकी अशी कंस बापू आता बाजून घेतोय. पुरतीराजचा आता पुरतीराज काय चाललंय आपलं, हा आपण कधी खाली होती तवा कवार. तर या बाजरीच्या कणसाला निंबूरा असं म्हणतात, म्हणजे ज्वारीच्याला हुरडा म्हणतात आणि बाजरीच्याला निंबूर म्हणतात. म्हणजे त्यो पण म्हणजे हुरडा आणि ह्यो पण हुरडाचे, बाजरीचा पण हुरडाचं आपण हिरव्या म्हणजे कणसाचा करतो. जे कणस अशी पिकत पिकत आलेली कणस लय पिकलेली पण नाही लागत म्हणजे, आणि लय अशी कच्ची पण अशी मध्यम कणस असतात ती खोडून घ्यायची. आणि त्यांचं दांड असं लांब ठेवायला लागतात, म्हणजे असं लांब दांड ठेवलं की आपल्याला धरायला बरं पडतं, नाही तर मग हरात आपला हात भाजन. तरी का आमचा पुरती राजमन गडी कणस भाजतोय आणि बापूराव आणि सुलाचं तिकडं चाललंय कणस माळायचं काम, म्हणजे हुरडा पाडायचं काम चाललंय. आणि आई इकडं बाजरी खोडायचं काम चाललंय. आई खोडून घेते बाजरी कणस, असं आई कणस खोडून घेते. तर आता कणस सगळे आधी बाजून घ्यायची आणि नंतर गरम गरमागरमच असा कुरडा पाडायला लागतो बाजरीचा. तर आता चुला पाडते इकडं कुरडा असा पाडायला लागतो कुरडा गरम येतं कसं गरमागरमच पडते. असे कणस मस्त बाकी असे बाजून घ्यायला लागतात, असं दाणा पाडायला लागतो त्याचा. म्हणजे दाबून कणीस धरायचा म्हणजे तो दाणा पडतो गरमागरम. आणि हे म्हणजे एकदम खाणं म्हणजे एकदम भारी आहे मराठा गावरानासारखं. एक आपलं रानामध्ये चुलीवर भाजायचं हराम, आणि थोडक्यात रानातला रानमेवा म्हणायचं. आपल्याला सारखं नाही खाया भेटत सीजन बा सीजनलाच मस्त बाकी असं चाललंय. आज आमचं बनवायचं हुरडा पुरतीराज
भाजा भिजला तुला बाळा? ह्या गड्याने आम्हाला लयच त्रास दिला मगाय धरून. आता बाजरी काढायला कालच्या धरून गडी येतोय ना, तर मग म्हणलं आज बनवायचं. आपण गेल्या साली बनवलेलं, म्हणजे गेल्या साली म्हणतो गडी. थोडासा वेळ जातो आपला, पण त्यातूनच आपण हे असं जर न कटाळा करता आपण जर बनवलं तर आपण आपल्या जीवनामध्ये जो आनंद घ्यायचा ते घेऊ शकतो. एक जीवनातला आनंद आहे आपला, फक्त माणसाची इच्छाशक्ती पाहिजे. आणि अंगामध्ये कटाळा का पुरते रस आमची सुरुवात केली वाटतं. काय पुरते रस सुरुवात होय? तर चांगले हराव कस आता बाजून किती रे बापू पण गडी चांगला ना जावला आता कुरडा पाडायला. एक गाणं आहे ना होय, कुरडा खायला खाळ्यावर येशील का. काय रे गाणं आहे बापू म्हणून दाखवर. हे बघा आता मस्त बघा असा पितळीमध्ये कुरडा घेतलाय आणि आता खायला सुरुवात करायची. आणि आता आई पण आली कुरडा खायसाठी, बाप्पू आणि सोला आणि पुरती राजा. पुरती राजा इकडं बघ काय खायचे आता कुरडा तयार केला ना आपण. तर आता आहे इंदोळ बाजरी खोडीत होती, पण आता आईला बोलावलं आम्ही गरमागरमच ते कुरडा आपल्याला चांगला लागतो खायला. तर आता आम्ही मस्त बघ असा कुरडा हारावर बनवून घेतला बाप्पूनी सुलानी आणि पुरती राजेनी. एवढ्या जणांनी हुरडा बनवून घेतला अगदी बाजरी काढून झाल्याच्या नंतर. आणि आता खायला बसायची. बाप्पू कसं काय आजचा हुरडा? बापू बोलत नाही इकडे लास्ट इकडे कॅमेरा मोर बोलाय. काय तुम्ही पहिलं खायचा ना हुरडा? काय नक्की म्हणते बाजरीच्या काय करायचं? थोडासा गुळ घ्यायचा, गुळ मग हुरडा खायचा. होय, तर आता आपल्या रानामध्ये गुळ नाही. आता रानात गुळ नाही ना. तर पहिलं लय ओरड म्हणजे लोक खायचे त्या टायमाला. याला लय आवडीने खात्यात ना हे का आपल्याला म्हणजे 12 महिने शहरात भेटत नाही ओरडा येऊ. तर आता बसतोय खायला आम्ही ओरडा मस्त बाकी बनवलेला तो ओरडा पार्टी किंवा निंबोर पार्टी म्हणायचं त्याला. तर आय बाप्पू सुला आणि पुरती राजन मी आम्ही 5 जण आहे इकडं रानामध्ये बाजरी काढायला आलो होतो. बाजरी पूर्ण काढून झाली आणि आता आईने सुलाने यांनी खोडायला सुरुवात केली. तर मस्त बघ असा हुरडा बनवलाय. कसा काय हुरडा लागतोय? बोबन इकडं तू चांगला म्हणतोय कडी लागतोय. तर आता खायला सुरुवात केली, आता मी पण खातो जरा. तर हे बघा यो असा हुरडा बनवलेला आहे. कसं असतं आपण एकाने जिनस खाऊशी वाटली तर ती खाली पाहिजे, तरच आपण म्हणजे एक आपण समाधानी. नाही तर आपण आपल्या खायची मनात होते, आपल्याला खायला नाही भेटलं आपलं मन राहतं बाबा आपण ते खाल्लं नाही असं असतं. तर आपल्या मनाला आलं आपण खाल्लं पाहिजे का काय? जीवाचे समाधान पाहिजे. माणसाचे जीवन एक आनंद यात्रा आहे मित्रांनो. मुठभर हुरडा खाला आणि गालासभर पाणी पिलो समाधान झाली. आणि कसं आहे माणसाच्या एखाद्या जिनस मनात आली बाबा खायचं ते खाली पाहिजे. तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा काय वाटला असा कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जर चॅनल नवीन असेल चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.